मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण रेट्रोव्हायरसेस म्हणजे काय ते डिस्कस करणार आहोत, हे पूर्ण स्टडी करणार आहोत, म्हणजे त्याचे टाईप्स वगैरे काय आहे, त्याचं रिप्लिकेशन वगैरे कसं होतं, तसंच त्याचे डायग्नोसिस वगैरे आपण करू शकतो, कसं करू शकतो, तसंच ट्रीटमेंट वगैरे काय देऊ शकतो त्याला, तसंच याच्यामुळे जे काही वेगवेगळे जे काही इन्फेक्शन वगैरे कॉज होतात ते कोणते कॉज होतात, किंवा त्याच्यावरती आपण कोणते ट्रीटमेंट घेऊ शकतो, ते आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि रेट्रोव्हायरसचा बऱ्याचशा फील्डमध्ये ॲप्लिकेशनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, तर ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे रेट्रोव्हायरसेस, याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत, आणि जे काही टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर माझं सोडं सुरुवात करूया. तर रेट्रोव्हायरस इज अ टाईप ऑफ अ व्हायरस दॅट रिव्हर्स द ट्रान्सक्रिप्ट इट्स जेनेटिक मटेरियल फ्रॉम द RNA इन टू द DNA इंटिग्रेटेड इट इन टू द होस्ट जीनोम. तर हे जे रेट्रोव्हायरस असतात ते काय करतात, ज्या वेळेस त्यांना एखाद्या जिनोममध्ये किंवा होस्ट जिनोममध्ये जर त्यांना एंट्री करायची असेल, तर त्यावेळेस ते स्वतः काय करतात, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस घडवून आणतात. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला माहिती आहे की रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनमध्ये RNA टू DNA केलं जातं, आणि नंतर मग DNA हा त्याच्यामध्ये इन्सर्ट होतो. हा जो जेनेटिक मटेरियल जे होस्ट जिनोमचं असतं त्याच्यामध्ये हा इन्सर्ट केला जातो. तर याच्यामध्ये पण तसं होतं की रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते, याच्यात जे जेनेटिक मटेरियल असतं ते RNA टू DNA कन्वर्ट होतं विथ दी हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम, आणि त्याच्यानंतर तो इंटिग्रेट होतो होस्ट जिनोममध्ये, आणि मग त्याची एंट्री वगैरे होते. एंट्री झाल्यानंतर मग तो पुढे जाऊन त्याची जी प्रोसेस वगैरे असेल ती कॅरी आउट करतो. तर याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपण पाहूयात आता. तर पहिल्यांदा हा सिंगल स्टँडर्ड RNA जिनोम आहे, म्हणजे याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड RNA जिनोम आपल्याला पाहायला मिळतो. तसंच याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनची प्रॉपर्टी आहे, ज्या वेळेस जो होस्ट जिनोममध्ये त्याला एंटर करायचा असेल त्यावेळेस त्याचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस घडून येते, RNA टू DNA कन्वर्ट होतो तो, आणि मग DNA पुढे जाऊन त्याच्या होस्ट जिनोममध्ये एंटर करतो. एंटर केल्यानंतर न्यूक्लियसमध्ये गेल्यानंतर सेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तो सेलमध्ये जातो तर त्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं, ट्रान्सलेशन होतं, आणि प्रोटीन प्रोडक्शन होऊन नंतर मग ते पुढं बाहेर पडतो एखाद्या त्या होस्ट जिनोमपासून परत अजून दुसरा जो होस्ट असेल त्याच्या शोधामध्ये. तर हा याची मेन प्रॉपर्टी काय की होस्ट जिनोममध्ये हा डायरेक्टली इंटग्रेट होतो, होस्ट सेल मशिनरीमध्ये हा याचं रिप्लिकेशन घडून आणतो, म्हणजे जी काही जेनेटिक मटेरियल असेल होस्ट जिनोमचं त्याच्यामध्येच हा पूर्णपणे त्याचं रिप्लिकेशन करून घेतो. तसंच व्हायरल पार्टिकल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे की रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम असतात. झाले त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण पाहूया त्याची लाईफसायकल. लाईफसायकल कशी आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तो एका लोकेशनला किंवा एखाद्या जिनोमच्या लोकेशनला अटॅच होतो, आणि अटॅच झाल्यावरती कारण की त्याला आधी त्याचं जेनेटिक मटेरियल हे चेंज करावं लागतं, RNA टू DNA त्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं, ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर तो त्या होस्ट जिनोममध्ये एंट्री करतो. एंट्री केल्यानंतर तिथं परत त्याचं म्हणजे जी काही प्रोसेस वगैरे असेल, म्हणजे एंट्री केल्यानंतर त्याचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं, त्याच्यानंतर इंटिग्रेशन होतं, इंटिग्रेशनमध्ये पूर्णपणे तो इन्सर्ट होतो सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये, आणि नंतर मग पुढे त्याचे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे परत DNA टू कन्वर्ट RNA होतं, आणि ट्रान्सलेशनमध्ये RNAचं कन्वर्टन प्रोटीनमध्ये होतं, आणि लास्ट शेप त्याची असेंब्ली म्हणजे पूर्णपणे तो एक असेंबल होतो, एक न्यू कॉपी त्याच्यात तयार होते जेनेटिक मटेरियलची, आणि जेनेटिक मटेरियल ही पूर्णपणे मग ती बाहेर पडते. हे झालं त्याचं लाईफ सायकल. आता आपण त्याचे टाईप्स पाहूया. तर चार मेन टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. ऑन्को रेट्रोव्हायरस जो की कॅन्सर कॉझिंग हा व्हायरस आहे, लेंटी व्हायरस जो की स्लोली ॲक्टिंग आहे, जो की HIV कॉज करतो, जो की स्पॉम जो व्हायरस आहे जो की फोमी व्हायरस त्याला आपण म्हणतो, आणि अल्फा रेट्रोव्हायरस हा जो काही एवियन ल्युकोसिस व्हायरस हा त्याला आपण त्याला म्हणतो, आणि असे वेगळे चार मेन त्याचे टाईप आपल्याला रेट्रोव्हायरसचे आपल्याला पाहायला मिळतात. हे जे व्हायरस आहे ते त्याच्यातले जे दोन आहेत ऑन्को रेट्रोव्हायरस आणि लेंटी व्हायरस हे मेन जास्त प्रमाणामध्ये इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात, आणि हे मेन जे काही जे मेन डिसीज आहेत HIV आणि कॅन्सर वगैरे ते कॉज करण्यासाठी हे इफेक्ट करतात. तर हे झाले त्याचे मेन चार टाईप किंवा त्याचे चार एक्झाम्पल. तर आणि आपण जर त्याचं रिप्लिकेशनची जी स्टेप्स पाहिल्या तर ती काय कशी आहेत, तर पहिल्यांदा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं RNA टू DNA त्याचं कन्वर्जन होतं त्याला म्हटलं जातं, ते त्यावेळेस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा जो काही एन्झाईम आहे तो मदत करत असतो, म्हणजे स्वतःचा जो काही एन्झाईम आहे तो त्याला मदत करतो, जेणेकरून त्याचं RNA टू DNA कन्वर्ट होतं,
दुसऱ्या मेन स्टेप्समध्ये इंटिग्रेशन होतं, म्हणजे डी एन ए काय होतो, हा इंटिग्रेट होतो होस्ट जीनोममध्ये. तिथे इंटिग्रेज हा जो काही एन्झाईम आहे तो त्याला मदत करतो, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस तो त्या होस्ट सेलमध्ये जातो पूर्णपणे, त्यावेळेस असं ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन ही प्रोसेस चालू होते. तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये डी एन एचं कन्वर्जन परत आर एन एमध्ये होतं, जो की आर एन ए पॉलिमरेज हा जो काही एन्झाईम आहे, होस्टचा आर एन ए पॉलिमरेज जो काही एन्झाईम आहे त्याच्या मदतीने तो स्वतःमध्ये ट्रान्सक्रिप्शन ही घडून आणतो, जेणेकरून डी एन एचं कन्वर्जन आर एन एमध्ये होतं. ट्रान्सलेशनमध्ये आर एन एचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये होतं विथ दी हेल्प ऑफ होस्ट रायबोजोम एन्झाईम. रायबोजोज हा जो काही एन्झाईम आहे होस्ट जीनोममधून तो काय त्याला मिळतो आहे किंवा त्याच्या जेनेटिक मटेरियलमधून त्याला मिळतो आहे, त्याच्यामधून तो आर एन एचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये करून जे काही ट्रान्सलेशन ही प्रोसेस आहे ती घडून आणतो. आणि नंतर लास्टला जे काही व्हायरल पार्टिकल असेल ते फॉर्म होतात त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे कॉपीज वगैरे तयार होतात आणि ते नंतर मग रिलीज केले जातात. ज्यावेळेस मग ती सेल पूर्ण बस्ट होते, बस्ट झाल्यानंतर जे काही व्हायरल पार्टिकल आहे ते एअरमध्ये पूर्णपणे स्प्रेड होतात. स्प्रेड झाल्यानंतर पूर्णपणे ते दुसऱ्या एखाद्या होस्ट जीनोममध्ये परत एंट्री करायसाठी त्याची ॲबिलिटी ही चालू होते. ते झाले पूर्णपणे त्याचे रिप्लिकेशन स्टेप. तर आता आपण त्याचं ट्रान्समिशन पाहूया. तर ट्रान्समिशन कसं होतं? हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन म्हणजे पर्सन टू पर्सन हे ट्रान्समिट होऊ शकतो, किंवा व्हर्टिकल ट्रान्समिशनमध्ये जर आपण पाहिलं मदर टू चाइल्ड सुद्धा होऊ शकतो. जर एखाद्या मदरला प्रेग्नन्सी ड्युरिंग, तर त्याला तिला किंवा त्या पर्सनला किंवा त्या आईला जर हे जे रेट्रोव्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल, तर तिच्या पुढे जो काही चाइल्ड होणार आहे किंवा बेबी होणार आहे तिलासुद्धा हा जो काही त्याचं ट्रान्समिशन हे होत असं. तसंच ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे किंवा कंटॅमिनेटेड नीड जर वापरल्या किंवा ब्लडचा जर कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो, त्या पर्सनला जर रेट्रोव्हायरसचं जर इन्फेक्शन असेल, तर त्याच्या ब्लड कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो किंवा त्याचे जे काही बॉडी फ्लुइड्स असतील बाकीचे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो, तर आपल्याला हा जो काही व्हायरस वगैरे तो सुद्धा इन्फेक्ट करू किंवा आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतो. तसंच कंटॅमिनेटेड नीडल वापरल्या तरी तो आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतो. तसं अशा प्रकारे त्याचं ट्रान्समिशन ही मोड ऑफ ट्रान्समिशन आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण हा जो काही डिसीज आहे तो डायग्नोसिस कसं करायचं, म्हणजे तो आपल्याला झाला आहे का नाही झाला आहे ते कसं डिटेक्ट करायचं, तर वेगवेगळ्या टेक्निक आहे. सिरोलॉजीमध्ये अँटीबॉडी डिटेक्शन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही जे काही अँटीबॉडी अँटीजन डिटेक्शन या टेस्ट वगैरे असतात, तर आपल्या बॉडीतलं जे काही ब्लड वगैरे असेल ते सिरोलॉजी म्हणजे जे काही सिरमचा वापर करून त्याच्यामध्ये जे काही लॅबमध्ये त्याच्या वेगवेगळ्या टेस्टिंग केल्या जातात. म्हणजे एच आय व्ही असेल तर ट्रायडॉट ही जी काही मेथड आहे, प्रायमरी मेथड आहे, तिच्याद्वारे जर एच आय व्ही झालेला असेल त्या पर्सनला तर तो चेक केला जातो. तर जर एच सी व्ही झाला असेल, हिपॅटायटीस सी व्हायरस झाला असेल, तर त्याच्यासाठी आपण जे काही एच सी व्हीचं जे किट असेल त्याच्यावर टाकून आपण चेक करू शकतो. एच बी सी जी हा जो काही डिसीज आहे, सेक्स ट्रान्समिटेड डिसीज आहे, त्याच्यामध्ये आपण जे काही परत जे किट वगैरे त्याचं वेगळं किट येतं त्याच्यावर टाकून आपण ॲज अ किट मेथडद्वारे चेक करू शकतो सिरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये. पण जो मेन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं एच आय व्हीचं, कारण की हा जो लेंटी व्हायरस आहे तो याच्यामध्ये येतो, याच्या टाईप्समध्ये येतो रेट्रोव्हायरसमध्ये. तर मग एच आय व्ही ट्रायडॉटद्वारे आपण चेक केलं जातं. ट्रायडॉट ही मेथड आहे, त्याच्यामध्ये दोन बफर यूज केल्या जातात, प्रोटीन कॉन्जुगेट आणि एच आय व्ही बफर यूज केला जातो. तर त्या वापरून आणि त्याच्यामध्ये वन ड्रॉप सिरम लागतं, जे काही पेशंटचे जे चेकिंग करायचं असेल किंवा व्हेरिफिकेशन करायचं असेल त्याला एच आय व्ही आहे की नाही, तर त्या मेथडद्वारे कळतं. तर जर एक डॉट जर आला ते म्हणायचं की निगेटिव्ह आहे, त्याच्यात जर त्याला दोन डॉट आले एच आय व्ही वन एच आय व्ही टू असे त्याच्यात दोन ऑप्शन असतात. जर एच आय व्ही वन जर मध्ये जर आला तर त्याला एच आय व्ही जो काही एच आय व्हीचा जो फर्स्ट व्हायरस आहे त्याचं इन्फेक्शन आहे किंवा त्याच्या बॉडीमध्ये आहे. एच आय व्ही टू जर आला तर त्याच्यामध्ये टू आले, आणि जर तिघंही जर आले तर मग ते तो असं म्हणता येईल की त्याला दोघंही व्हायरस जे काही आहे व्हायरसचं जे काही स्ट्रेन आहे ते त्याचं इन्फेक्शन किंवा त्याच्या बॉडीमध्ये आढळले आहे. अशाद्वारे सिरोलॉजीमध्ये आपण याच्या काही रेट्रोव्हायरसचे चेकिंग वगैरे करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या टेक्निक आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्याद्वारे जे रेट्रोव्हायरसमध्ये जे इकडे व्हायरस येतात त्याची आपण चेकिंगही करू शकतो ॲज अ सिरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये. पण जर आपल्याला डायरेक्टली इम मेथड म्हणजे जास्त प्रमाणात जर आपला ॲक्युरेट रिझल्ट पाहिजे असेल, तर त्यासाठी आपण पी सी आर टेक्निक करू शकतो. त्याच्यामध्ये व्हायरल डी एन ए डिटेक्शन करून आपण त्या पूर्णपणे पॉलिमरायझ चेन रिॲक्शनमध्ये चेक करू शकतो. व्हायरल कल्चर करू शकतो, तर त्याच्यामध्ये ईगल जो मिनिमम जो आगार आहे तो आपण इसेन्शियल मिनिमम आगार जो आहे त्याला आपण वापरू शकतो. तसंच वेगवेगळे व्हायरल
बॅक्टेरिया सॉरी सॉरी व्हायरल जे काही ग्रोथ करण्यासाठी मीडिया असतं त्याच्यावरती आपण ग्रो करून मग त्याला आपण ॲज अ चेक करू शकतो. ते जर ग्रो झाला तर आपल्याला समजेल की व्हायरल त्याच्यामध्ये त्या पर्सनच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. वेगवेगळे बॉडी फ्लूड आपण घेऊन किंवा त्याचं सलायवा असेल किंवा ब्लडमधूनसुद्धा आपण चेक करू शकतो. आणि जर आपल्याला कन्फर्मेशन करायचे असतील त्या माणसाला हे जे व्हायरल कल्चर आहे त्याचं आपण पाहिलं पण मग कन्फर्मेशन एक्झॅक्ट कन्फर्मेशन करायचं असेल तर त्याच्यावरती ग्रोथ जर आढळली आपल्या कल्चर मीडियावरती तर त्यासाठी आपण इम्युनोफ्लोरेसन्स करायचं ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही अँटीबॉडीज वगैरे असतील लेबल अँटीबॉडी फ्लोरेसन लेबल अँटीबॉडी ह्या वापरल्या जातात जेणेकरून त्या स्पेसिफिक अँटीजनला बाइंड होतात. तर इम्युनोफ्लोरेसन्स एसेमध्ये केलं जातं. तसंच सँगर सिक्वेन्सिंग आहे, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आहे, वेस्टर्न ब्लॉट आहे, त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या टेक्निकद्वारे जे काही पूर्णपणे त्याचं चेकिंग वगैरे किंवा त्याचं कन्फर्मेशन टेस्ट आपण ॲज अ चेक करू शकतो. तर हे झालं त्याचं डायग्नोसिस टेक्निक. तर आता त्याचे ट्रीटमेंट काय आहेत आता आपण ते पाहूयात. तर अँटी रेट्रोव्हायरल थेरपीमध्ये आपण जे चेक करू शकतो किंवा जे काही रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन त्याचं होतं आहे तर ते न होता किंवा जर आपल्या बॉडीमध्ये तो इंजेक्ट झाला असेल किंवा इन्सर्ट झाला असेल तर त्यावेळेस पूर्ण रेट्रोव्हायरल थेरपीमध्ये त्याचं पूर्णपणे ह्या म्हणजे व्हायरलच्या अगेन्स्ट जे काही आपण जर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल तर ते अँटीबायोटिक वगैरे घेतो. तसंच जर व्हायरलचं इन्फेक्शन झालं असेल तर अँटी रेट्रोव्हायरल जे काही अँटीसेप्टिक असतील वगैरे ते आपण वापरून त्याचा पूर्णपणे जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे त्याला डिस्ट्रॉय करू शकतो. त्याच्याद्वारे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर आपण यूज करू शकतो. आपण पाहिलं की रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा जो एन्झाइम आहे तोच त्याला आर एन टू डी एन ए कन्वर्ट करायला मदत करतो आहे. तर मग आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट इनहिबिटरचं काय काम असतं की त्या स्पेसिफिक एन्झाइमला तिथे जाऊन त्याच्या ॲक्टिव्ह साईटला बाइंड करायचं. ॲक्टिव्ह साईटला बाइंड झाल्यानंतर तो जो एन्झाइम असेल त्याची ॲक्टिव्हिटी ही डिॲक्टिवेट करायची म्हणजे त्याला पूर्णपणे ब्लॉक करून टाकायचं जेणेकरून त्याचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज जो काही त्याची प्रोसेस आहे आर एन एने टू डी एन ए कन्वर्जन ही पुढं जाऊन होणार नाही. तसंच आपण प्रोटीज एन्झाईमचं सुद्धा करू शकतो आणि इंटग्रेस हा जो काही त्याला इंट्री करून देण्यासाठी किंवा इंट्रीग्रेट करून देण्यासाठी मदत करतो आहे तो जो एन्झाईम आपण जर डिॲक्टिवेट केला तर त्याच्यामुळे सुद्धा ही जी ट्रीटमेंट ही होऊ शकते. अशा वेगवेगळ्या चार मेन टेक्निकने आपण जे काही रेट्रोव्हायरस आहे त्याची ट्रीटमेंट ही करू शकतो. तर आता आपण प्रिव्हेंशन काय घेऊ शकतो की जे काही सेक्स प्रॅक्टिसेस वगैरे असेल त्याच्यामध्ये सेफ वगैरे कॉन्डोमचा वापर वगैरे आपण करू शकतो किंवा जे काही निडल वगैरे आपण वापरतो आहे तर ते फ्रेश वगैरे किंवा वन डिस्पोजल जे काही निडल्स आहेत त्याचा वापर केला पाहिजे. कारण की जर एखाद्या पर्सनला जर ती निडल वापरली असेल आणि परत ती निडल आपल्याला वापरली तर त्याचं इन्फेक्शनसुद्धा आपल्याला होऊ शकतं किंवा ब्लड स्क्रीनिंग आपण करू शकतो किंवा वॅक्सिनेशन वगैरे एच आय व्ही झाला असेल त्याच्यामध्ये एच आय व्ही वॅक्सिन आहे अवेलेबल मार्केटमध्ये ती आपण घेऊ शकतो. जर एच आय व्हीचं पुढे जाऊन आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणूनसुद्धा आपण ही वॅक्सिनेशन घेऊ शकतो किंवा जर झाला असेल तर त्याच्या अगेन्स्ट आपण जे काही अँटीबायोटिक आपल्या बॉडीमध्ये जे जनरेट करून त्याच्या अगेन्स्ट आपण लढवू शकतो इम्युन रिस्पॉन्स जनरेट केला जाऊ शकतो त्या अँटीजनच्या अगेन्स्ट. किंवा जर इन फ्युचर जर आपल्याला एच आय व्ही हा जर नसेल उद्यायचा तर मग त्यासाठी आपण ही वॅक्सिनही घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रिव्हेंशनही करतो. तर आणि हे जे रेट्रोव्हायरस आहे त्याचे ॲप्लिकेशन पण आहे रिसर्च फील्डमध्ये जे की जीन थेरपीमध्ये आपण वापरू शकतो. कॅन्सर रिसर्चमध्ये जो की ऑन्को रेट्रोव्हायरस हा जो काही टाईप आहे रेट्रोव्हायरसचा त्याच तो कॅन्सर कॉझिंग आहे तर त्याच्यामध्ये आपण जीन्स वगैरे करून जर एखाद्या पर्सनला कॅन्सर वगैरे झाला असेल तर इम्युनोथेरपीद्वारे किंवा जीन थेरपीद्वारे आपण त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करून ॲज अ अँट्री व्हायरल आपण त्याला वापरू शकतो जेणेकरून तो स्वतःच्याच अँटीजनसोबत लढेल आणि जेणेकरून तिथं जे काही कॅन्सर त्याने कॉज केला तो तिथं पूर्णपणे नाश होईल. आणि वॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये आणि जीन एडिटिंगमध्ये याचा आपण वापर हा करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण रेट्रोव्हायरस हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.